पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणं बंद केलं पाहिजे, पण अनेक जण अजूनही कापडी पिशव्या वापरायचं टाळतात आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात. अशावेळी कोल्हापुरातील महाद्वार रोडवर चक्क क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन बसवण्यात आले. कोल्हापूर अर्थ वॉरियर्सनं उपलब्ध केलेल्या या मशीनमधून अवघ्या 10 रुपयात कापडी पिशव्या मिळतात. त्यामुळं कापडी पिशवी सोबत नाही प्लास्टिकची पिशवी द्या असं म्हणण्याची गरज नाही. महाद्वार रोडवर अवघ्या 10 रुपयात पर्यावरणपूरक कापडी पिशवी मिळणार आहे. खरेदीसाठी गेल्यानंतर सगळं साहित्य प्लास्टिकच्या पिशवीत भरायचं हे सर्रास चित्र आहे. हल्ली प्लास्टिकच्या पिशव्या बहुतांश ठिकाणी मिळत असल्यानं घरातून एखादी कापडी पिशवी न्यावी असा विचार मनातच येत नाही. पण विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. अशावेळी कोल्हापूर अर्थ वॉरियर्सनं महाद्वार रोडवर क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन उपलब्ध केलंय. अवघ्या 10 रुपयात आणि कोड स्कॅन केल्यानंतर कुणालाही कापडी पिशवी मिळते. महाद्वार रोडवरील गोखले भांडी दुकानात सध्या हे मशीन बसवण्यात आलंय. या मशीनच्या स्क्रीनवर पिशव्यांचा स्टॉकही दिसतो, तसंच QR कोड देखील बसवण्यात आलाय. 10 रुपये टाकल्यानंतर कापडी पिशवी मिळेल असंही स्क्रीनवर दिसतं. त्यामुळं अगदी सामान्यातल्या सामान्य आणि अशिक्षित व्यक्तीलाही या मशीनचा सहज वापर करता येतो आणि कापडी पिशवी घेता येते. प्लास्टिक बंदी असल्यामुळं आणि पर्यावरणाचा हे होऊ नये त्यासाठी आम्ही आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्सवाल्यांनी मिळून आम्ही इथं प्लॅस्टिक कापडी पिशव्यांचं वेंडिंग मशीन बसवलेलं आहे. 10 रुपयाचं नाणं किंवा QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कापडी पिशवी मिळू शकते. त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास पण होत नाही आणि सगळ्यांची येणाऱ्या भाविकांची किंवा रस्त्यावर जे खरेदीला येतात त्यांची सगळ्यांची सोय येते. एकावेळी 90 कापडी पिशव्यांचा स्टॉक या मशीनमध्ये करता येतो. कोड स्कॅन केल्यानंतर अथवा 10 रुपयांचं कॉईन टाकल्यानंतर लगेचच ग्राहकांना कापडी पिशवी मिळते. त्याच्यावरसुद्धा पर्यावरण रक्षणासंदर्भात संदेश दिले आहेत. तसंच या संस्थेसोबत काम करायचं असल्यास 9270061314 किंवा 9423220729 या नंबर्सशी संपर्क साधण्याचं आवाहन अभिजित कुलकर्णी यांनी केलंय. अशा प्रकारची कापडी बॅग वेंडिंग मशीन कोल्हापुरात ठिकठिकाणी बसवणं गरजेचं आहे. त्यासाठी सार्वजनिक मंडळं, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, कारखाने, दुकानदार, व्यापारी असोसिएशन यांनी कोल्हापूर अर्थ वॉरियर्सशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.